की गेल्या 2.5 वर्षापासून मुंबईच्या विकासाचं जे विमान आहे यांच्या आडमुट्या आणि अहंकारी धोरणामुळे जे निर्णय क्षमतेच्या अभावाने खऱ्या अर्थाने या मी म्हणेन या मुंबईच्या एअरपोर्टच्या रनवेवर रुतलं होतं. पण पंचामृत थोडं थोडं घ्यायचं असतं, हे ते त्यांना लोटा भरून प्यायचं आहे, ते त्यामुळे आतापर्यंत तेच केलं. आज आपण जर पाहिलं तर जयंतराव इकडे नाही आहेत, पण जयंतराव अर्थमंत्री होते, पोरटोरा बोलली तर समजू शकतो. आता जयंतराव सारखा माणूस म्हणायला लागला त्यांच्या नादाला लागून. हा विकासाची कामं पाहिली तर गेल्या 9 महिन्यामध्ये आपण या सरकारने एवढे निर्णय घेतले की या सर्वसामान्य लोकांचं सरकार जे आपलं सर्वसामान्य लोकांच्या बाबतीमध्ये जे निर्णय घेतलेले आहेत हे निर्णय लोकांच्या समोर आहेत. आणि म्हणूनच जो आपला अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी आपला अर्थसंकल्प मांडला पंचामृत, आणि पंचामृताच्या माध्यमातून आपण शेवटच्या घटकापर्यंत आपला जो काही निर्णय घेतलेला आहे अर्थसंकल्पामधून ज्या ज्या घटकांना फायदा होणार आहे ते शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं लक्ष आपलं ठेवलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी अध्यक्ष महोदय समृद्धी महामार्गाद्वारे आपण या राज्याचा विकासपथ प्रशस्त केला आहे. ठराविक लोकांच्या अट्टहासामुळे रखडलेल्या मेट्रोच्या कामाला देखील आपण गती दिली आहे. त्याही वेळेस आपण पाहिलं मारेचं कारशेड असेल, त्याचबरोबर मेट्रो 3 विषय असेल, हे कुणामुळे थांबले होते, परंतु आपण आल्यानंतर त्यामध्ये तात्काळ निर्णय घेतला आणि हे दोन्ही प्रकल्प आपण सुरू केलेले आहेत, ज्यामुळे हजारो कोटी मुंबईकरांना माहित आहे हजारो कोटी रुपये आपल्या सरकारचे लोकांचे त्याच्यामध्ये जास्तीचे लागले असते, वेळ किती वाढला असता, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण त्याला ब्रेक दिला आणि आपण पुढे मेट्रोला गती दिलेली आहे. ज्येष्ठांना मोफत तर सन्मान योजनेतून आपण महिला भगिनींना एसटीमध्ये सवलत दिली, तो देखील 7 दिवसात जीआर काढला, आपण थांबलो नाही. आणि म्हणून याला गतिमान सरकार जे आपण म्हणतो त्याचं कारणच हे आहे की लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणारं हे सरकार आहे आणि अशा धडाकेबाज निर्णयामुळेच या ठिकाणी त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, त्यांच्या छातीत धडकी भरलेली आहे. त्याचबरोबर फक्त बोलून आपण थांबलो नाही तर सणावारांच्या सणावारांना देखील आपले सण आहेत, उत्सव आहेत, त्यामध्ये लोकांचे सण उत्सव गोड झाले पाहिजे यासाठी आनंदाचा शिदा आपण हा तो निर्णय घेतला. आपण अगोदर दिवाळीला घेतला, त्यानंतर आता पुन्हा आपण घेतला की पाडवा ते बाबासाहेब आंबेडकर जयंतीपर्यंत त्या शिद्याचं वाटप होईल. आता त्यांनी तात्काळ सांगितलं पाडव्याला मिळालं नाही, आपण त्याच्यात निर्णय घेताना सांगितलं की पाडवा ते बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त आपण करतोय आणि त्या तोपर्यंत सगळ्यांना आनंदाचा शिदा नक्की पोहोचेल. आणि त्याचबरोबर आज आपण पाहतोय की बळीराजावर जे संकट आलेलं आहे या संकटात देखील आपलं हे सरकार त्या बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे आणि हा विश्वास देखील शेतकरी लोकांना आहे, शेतकरी बांधवांना आहे आणि अडचणीच्या काळामध्ये मदतीसाठी हे सरकार मागे पुढे बघणार नाही. आणि त्यामुळे कांदा उत्पादकांपासून अवकाळी पावसांच्या जे काही नुकसान झालं त्या सगळ्यांना या ठिकाणी सरकारवर विश्वास आहे, कारण त्यांना सरकारने वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांना आपण सगळे नियम बदलले, एनडीआरएफचे नियम बदलले, 2 हेक्टरचे 3 हेक्टर केले आणि त्याचबरोबर सततच्या पावसामुळे होणारं नुकसान त्याचे देखील आपण त्यांना मोबदला नुकसान भरपाई देतोय. जे त्यांनी 50,000 मदतचा निर्णय घेतला तो आपण सुरू केलाय. आणि म्हणून या सगळ्या जर बाबी पाहिल्या तर हे सर्वसमावेशक विकासाची संकल्पना घेऊन आपलं हे काम करणारं सरकार आहे. आणि या सरकारने अध्यक्ष महोदय पायाभूत सुविधा, कृषी, आरोग्य, सामाजिक न्याय, महिला, आदिवासी विकास, शिक्षण अशा विविध क्षेत्रासाठी भरीव तरतूद केलेली आहे. आणि खऱ्या अर्थाने आपली विकासाची संकल्पना जी आहे, प्रगतीचा विचार हा सर्वसमावेशक आहे. आपलं सरकार महाराष्ट्राच्या विकासाचा ध्यास घेऊन काम करणारं सरकार आहे. कुणाची खासगी मालमत्ता किंवा फॅमिली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून आपण सरकार चालवत नाहीये. यापूर्वीचा काय अनुभव होता तो मला सांगण्याची आवश्यकता नाही. आणि त्यामुळेच आपण सगळे घराबाहेर पडतो, फील्डमध्ये जातो, जनतेमध्ये जातो आणि म्हणूनच या सरकारच्या बाबतीमध्ये या महाराष्ट्रातल्या 12-12.5 कोटी जनतेच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण झालेला आहे, कारण आपण त्यांच्यात जातो, त्यांचं ऐकतो, त्यांच्याशी बोलतो, त्यांचे प्रश्न समजून घेतो. आणि म्हणूनच आज पाहिलं आपण
की लोकांच्या भावना ज्या आहेत या सरकारच्या बद्दल त्यांच्या अपेक्षा वाढल्यात आणि आपण त्यांना कुठेही वाऱ्यावर सोडत नाही, आपण त्यांना देखील न्याय देण्याचं काम या ठिकाणी करतोय. आणि त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, मी या सभागृहाला देखील सांगू इच्छितो की गेल्या 2.5 वर्षापासून मुंबईच्या विकासाचं जे विमान आहे यांच्या आडमुट्या आणि अहंकारी धोरणामुळे जे निर्णय क्षमतेच्या अभावाने खऱ्या अर्थाने या मी म्हणेन या मुंबईच्या एअरपोर्टच्या रनवेवर रुतलं होतं, परंतु आपण आल्यानंतर या विमानाचा जो काही विकासाच्या विमानाचा टेक ऑफ घेतलेला आहे आपण आणि आपण आता पुढे चाललेलो आहे आणि म्हणूनच यांच्या पोटात पोटदुखी सुटलेली आहे आणि म्हणूनच आपल्या या रखडलेल्या प्रकल्पांना दुप्पट वेगाने आपण गती देतोय आणि हाच आपल्या सरकारचा अजेंडा आहे. आणि त्यातलं आपण जर पाहिलं की मुंबईतला MTHL प्रकल्प किंवा जो कोस्टल रोड आहे, मेट्रोची कामं आहेत, रस्त्याचे सिमेंटचं काँक्रिटीकरण आहे, अशा विविध पायाभूत सुविधांच्या कामाने वेग पकडलाय मुंबईमध्ये. मुंबई बदलती आहे, मुंबई स्वच्छ होते, मुंबई सुंदर होते आहे आणि गेल्या अनेक वर्षात जी कामं झाली नाही, खड्डेमुक्त मुंबई करण्याचा आपला निर्णय आहे आणि हा आपण निर्णय फक्त घेऊन थांबलो नाही तर त्याची कामं सुरू झालेली आहेत, ही दृश्य स्वरूपात दिसतात. काही लोकांनी आता मुंबईमध्ये आपण रोषणाई केली, काही त्याच्यावर भाष्य देखील झाले, परंतु ही रोषणाई ही तात्पुरती नाही, ही रोषणाई कायम आहे आणि खऱ्या अर्थाने ही आम्ही केलेलं काम जे आहे मनापासून केलेलं आहे आणि या मुंबईच्या विकासाची जी आत्मीयता आहे, तळमळ आहे, त्याच्यामधून आम्ही काम केलेलं आहे. त्यामुळे कुठल्या परिस्थितीमध्ये या अहंकारामुळे जे काही प्रकल्प आपले रखडले ते रखडलेले म्हणजे तुम्ही 10-15 वर्ष या राज्याला मागे नेण्याचं पाप जे केलेलं आहे आणि म्हणून त्याला आम्ही आज गती देतोय. बुलेट ट्रेनचा विषय आहे, गेल्या 2.5 वर्षामध्ये ऐतिहासिक असा बुलेट ट्रेनचा प्रकल्प कोणी थांबवला, का थांबवला, का कशासाठी थांबवला, ह्या सगळ्या जे काही राज्यातला आपला मुंबईतला प्रकल्प आहे या राज्यासाठी महत्वाचा प्रकल्प आहे, पण त्याच्यामध्ये देखील खोडा घातला, परंतु गेल्या 2.5 वर्षात एकही इंच हा पुढे सरकला नव्हता. अध्यक्ष महोदय, आपलं सरकार आल्यानंतर त्याला आपण या गती दिली आणि तो पुढे जातोय, वेगाने पुढे जातोय. BKC मधली जागा उपलब्ध करून दिली त्यांना आपण. त्याचबरोबर पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांचं हे जे काही स्वप्न आहे बुलेट ट्रेनचं, खऱ्या अर्थाने या भारतातली सर्वात पहिल्या बुलेट ट्रेनची मला वाटतं आपण जे काही अडथळे होते ते सगळे दूर केलेले आहेत. त्यांना लँड एक्विजिशनचा अडचण होती, त्यांना जागेची अडचण होती, मी आणि देवेंद्रजींनी निर्णय तत्काळ घेतला आणि त्याच्यातले सगळे अडथळे आपण दूर केले. शेवटी हे ट्रान्सपोर्ट जे आहे, सिस्टीम जे आहे, दळणवळण यंत्रणा आहे, सक्षम करण्याचं काम ही राज्याची आपली धोरण आहे, पॉलिसी आहे आणि त्यामुळे या ठिकाणी आपण एक एक प्रोजेक्ट पुढे नेतोय. मुंबई नागपूरचा मगाशी आपल्याला सांगितलं, इंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग जो आहे त्याचंही उद्घाटन आपण केलं शिर्डीपर्यंत प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते. आता या पुढच्या 7-8 महिन्यामध्ये हा पूर्ण प्रकल्प नागपूर ते मुंबईपर्यंत पूर्ण होईल, म्हणजे या डिसेंबरच्या अगोदर याचं काम पूर्ण होईल. आणि हा एवढ्या पुरता आपण थांबत नाही, याला आणखी आपण पुढे नेतोय, आणखी 4-5 जिल्हे जोडतोय आणि म्हणूनच हा जो काही समृद्धी महामार्ग आहे हा या राज्याच्या आणि देशाच्या दृष्टीने गेम चेंजर प्रोजेक्ट आहे. त्यावर देखील काही आक्षेप घेतले होते, मी सन्माननीय आपले मोपलवार यांना सांगितलेले आहेत की हा महामार्ग जो आहे याच्यावर अपघात होऊ नये यासाठी सुरक्षेच्या ज्या ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत या युद्ध पातळीवर करा, एकही अपघात होता कामा नये, आपल्याला ते टाळले पाहिजे, सुरक्षित रस्ता करण्याची जबाबदारी आपली आहे आणि म्हणून तशा देखील सूचना अध्यक्ष महोदय आपण दिलेल्या आहेत. आणि म्हणून आपलं सरकार आल्यानंतर मुंबई सारख्या महानगरांमध्ये दळणवळणाच्या घरा विषय असेल, घरांचा विषय असेल, तो आपल्या जिव्हाळ्याचा आहे आणि म्हणून त्याला आपण प्राथमिकता दिलेली आहे. आणि या ठिकाणी म्हाडा असेल, शिडको असेल, SRA असेल, MMRDA यांच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणावर घरांची निर्मिती करण्याचं देखील धोरण आपण स्वीकारलंय आणि त्याचं आपण अंमलबजावणी देखील करतोय. वर्षानुवर्षे रखडलेले जे पुनर्विकासाचे प्रकल्प आहेत हे देखील या मुंबईतले मगाशी आपल्या भातकळकरांनी देखील काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत या बाबतीमध्ये, मुंबईच्या बाबतीमध्ये. तर शहरातल्या सेज बिल्डिंगला जसं संरक्षण आहे तसं संरक्षण उपनगरातल्या भाडेकरू इमारत त्यांना मिळालं पाहिजे असा त्यांचा मुद्दा होता. SRAचा प्रकल्प खोळंबला आहे
तर तो प्रकल्प भाडे करू किंवा सरकारने करण्याचा कायदा करण्यात यावा अशी देखील सूचना त्यांची आहे. रद्द केलेले गारगाई धरण हे पुन्हा मुंबई महापालिकेने करावं अशी देखील त्यांची सूचना आहे. त्याचबरोबर कलेक्टर प्लॉटवरील ब वर्गाची जमीन अ वर्गात आणण्यासाठी रेडी रेकनरच्या 15% स्कीम 3 वर्षाकरता न करता ती वाढवावी आणि असे अनेक मुद्दे त्यांचे आहेत. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितोय मुंबईमध्ये जे पुनर्विकासाचे जे प्रकल्प अध्यक्ष महोदय रखडलेले आहेत जो मुंबईकर मुंबईच्या बाहेर फेकला गेलेला आहे त्याला पुन्हा आणण्यासाठी कायद्यामध्ये आपण बदल करू, त्यांना आपण न्याय देऊ, पुनर्विकासाचे रखडलेले प्रकल्प आपण पूर्ण करू. शेवटी अनेक डेव्हलपर काम घेऊन सोडून गेलेले आहेत, त्यांना भाडं मिळत नाही, त्यांची परिस्थिती अतिशय हलाकीची झालेली आहे आपल्या रहिवाशांची. यामुळे सरकार जो आहे सरकार यामध्ये नक्की निर्णय घेईल आणि त्यांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी करेल. आणि त्याचबरोबर मुंबईतले कोळीवाडे असतील, स्वतंत्र गावठाणं असतील, यांचं सीमांकन करून त्यांना हक्काची घरं मिळाली पाहिजे हाही मुद्दा आहे. त्याच्यावर देखील सरकार काम करत आहे. आणि गेल्या काही वर्षामध्ये जी काही खड्डे मगाशी मी सांगितलं या खड्ड्यांची मुंबई म्हणून जे काही दर पावसाळ्यामध्ये आपल्याला जे काही बदनामी सहन करावी लागत होती ती आता होणार नाही. खड्डे मुक्त मुंबई आणि मुंबईचं जे गतवैभव आहे जे परत मिळवून देण्याचं काम हे सरकार करेल एवढंच या प्रसंगी मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि त्याचबरोबर आज कॅगचा देखील अहवाल टेबल झालेला आहे, त्यामध्ये देखील आपण पाहिलं अर्थमंत्री महोदयांनी त्यामध्ये काही जे ऑब्झर्वेशन्स आहेत ही या ठिकाणी विशद केलेली आहे. ही अतिशय भयानक परिस्थिती आहे, त्याची देखील चौकशी होईल. कारण या ठिकाणी शासनाचे पैसे आपल्या हे जनतेचा पैसा आहे आणि जनतेचा पैसा जनतेसाठीच वापरला पाहिजे. आणि म्हणून आम्ही आल्यानंतर पहिले रस्त्यांचं काँक्रिटीकरण सुशोभीकरण बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या ठिकाणी एसटीपीचे प्लॅन जे अडकले होते तो निर्णय आम्ही घेतला. असे मुंबईच्या विकासाच्या बाबतीमध्ये अनेक निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. आणि म्हणूनच या बरीचशी जी काही पोटदुखी उठलेली आहे त्याच्यावर पण रामबाण उपाय अर्थमंत्री महोदयांनी पंचामृत दिलेलं आहे. पण पंचामृत थोडं थोडं घ्यायचं असतं हे ते त्यांना लोटा भरून प्यायचं आहे ते त्यामुळे आतापर्यंत तेच केलं. परंतु आता खऱ्या अर्थाने आणि पंचामृत जे आहे त्याच्यामध्ये मला वाटतं मध असतो ना आणि ते मध आहे ते जळजळ आणि मळमळ थांबवायसाठी कामाला येतं. आणि म्हणून त्याचाही इलाज आपण या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून ही मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. जयंत पाटील म्हणाले होते किंबहुना काही लोक म्हणाले की मुंबई या देशाची आर्थिक राजधानी राहणार नाही, ती गुजरातमध्ये जाईल. आणि दर निवडणुकीला मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, मुंबईतला मराठी माणूस बेघर होणार. हे किती वेळा तुम्ही सांगणार? हे किती वेळा तेच तेच राजकारण तुम्ही करणार? किती वेळा लोकांना फसवणार? हा देखील आता लोक सुज्ञ आहेत. आणि म्हणून आज आपण जर पाहिलं तर जयंतराव इकडे नाही आहेत, पण जयंतराव अर्थमंत्री होते. पोरटोर बोलली तर समजू शकतो. आता जयंतराव सारखा माणूस म्हणायला लागला त्यांच्या नादाला लागून हा त्यांच्या नादा 9 वेळा होते. आणि तर त्यांना आम्ही सांगू इच्छितो की खऱ्या अर्थाने मुंबई ही आपल्या देशाची आर्थिक राजधानी आहे, मुंबई आपल्या महाराष्ट्राची राजधानी आहे, मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे. आणि म्हणून या मुंबईमध्ये ही देशातला 25% व्यापार या मुंबईत होतो, बंदराच्या माध्यमातून होणारा व्यापार 40% होतो आणि 70% भांडवली व्यवहार या मुंबईतून होतो. आणि त्यामुळे देशात गोळा होणारा 40% आयकर आणि 60% कस्टम ड्युटी मुंबईतून जमा होते आणि 20% केंद्रीय अबकारी कर येथूनच केंद्राच्या तिजोरीमध्ये भरला जातो. त्यामुळे मुंबईचं जे महत्व आहे हे कुणालाही कमी करता येणार नाही. सगळ्या मुंबई शिवाय देशाचा 40% परकीय व्यापार आपल्या मुंबईतून चालतो. कॉर्पोरेट करापैकी 40 अब्ज रुपयांचा कर मुंबई देते. आणि म्हणून आज आपण मुंबईमध्ये देशभरातल्या लोकांना यावं लागतं. मुंबईचं महत्व आगळं वेगळं आहे. त्यामुळे मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार अशी भावनिक आव्हान मगाशी म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी उठवली जाते. तर एकच टोपी मुंबईकरांना किती वेळा घालणार आपण? आता मुंबईकर टोपी घालून घेणार नाही, तो सुज्ञ आहे, तो समजदार आहे. आणि म्हणून तुम्ही जे काही केलेलं आहे त्याचं तुम्हाला उत्तर निवडणुकीमध्ये नक्की द्यावं लागेल.